ते कसं आपण विज्ञान युगात वावरतोय तरी सुद्धा सांगू शकत नाही की अमुक पीक पंचवीसने जातो हा साठने जातो. तुमच्या आमच्यातला फरक बघा. तुमचा ऊस 2 रुपये किलोने जातो कारखान्याला, 1 किलोला 1 लिटर रस निघतो, 3 ग्लास भरतात. 2 धरलं तरी आपण जिथं तुमचं 2 रुपये होत्यात तिथं माझं 20 रुपये होत्यात. कशामुळे होत्यात? खत कारखाना घर चालली, इंडी कारखाना. तुमच्याकडे कुठे खत कारखाना? पहिल्या गरिबाच्या गाड्या 8 दिवस चालायच्या खताच्या, श्रीमंताच्या 2-2 महिने चालायच्या. आता काय चालतं? डुगडुग रासायनिक म्हणजे दफाच पोती टाकून आणली की बसला काट्यावर, 5 पोती खत टाकलं. इतक्या गर्तेत आहे आपण, काय झालं आहे? तुम्हाला आणखी येड्यात काढताल. हे जे शेती विज्ञान आहे आणि शेतीशास्त्र आहे, ह्याने आपल्याला आवरेजच्या नादी लावलं आणि त्या आवरेजसाठी आपण तिकडे गेलो. श्रीमंत कोण झाले सांगा बरं? तेच झाले ना श्रीमंत, अतिश्रीमंत झाले. फॅक्टरीवाले झाले, दुकानदारं झाली, खतावाली झाली, औषधावाली झाली, सगळी जण आपण भीक मागायला लागलो. ॲव्हरेज निघतंय खरं, पण विकता कुठं? तुम्ही वांग केलं, समजा त्यांनी 2 रुपयांनी घेतलं, मेंटेनन्स काय असतं? टोपलं, टोपल्यात कसे विकतात? ती 10 रुपयांनी विकतात, 5ने घेतलेलं. हायफाय बंगलन गाड्या आहेत त्यांच्या, टोपलं 2 वर्ष टिकतं. तुम्ही द्राक्ष केले, 25-30ने घेतात, 50-60ने गाड्यावर विकतात, गाड्या चाकात हवा नसते. ऊस तोडणी कामगार ते चेअरमन लुटे आणि 6-6 महिने बिलं देत नाहीत. बँक लोनचं, तुमच्या बँकेचं लोन व्याज बंद आहे का? आणि आम्हाला मिळतं का व्याज? ही सगळी इनडायरेक्ट लूट चालली. पण आपल्याला काय केलं पाहिजे? आपण बदललं पाहिजे. कोणालाच सापडलो नाही पाहिजे आपण. असं व्यवसाय केला पाहिजे. काय व्यवसाय करायचा? मग पहिला 1 नंबरचा व्यवसाय शेळी पालन. आता प्रत्येक जीवितचं रोगप्रतिकारकतेचं खाद्य वेगवेगळे. काय? आपलं धान्य, शेवचुडा लाडू पिढे, ही पोटाची आग भुजवायची, जनावराचं कडबा गवत आहे. शेळी 12 वनस्पती खाणारी जाते. ज्याचं त्याचं रोगप्रतिकारकतेचं खाद्य वेगवेगळे, ही लक्षात घ्या. मग 12 वनस्पतीमध्ये आपल्या शेतात लावायला सोपी वनस्पती सुबाबूळ. मग सुबाबूळ लावणार आहे का आपण रानात? तिकं फळझाड आहे का? आपण जेसीबीने उपटून टाकतोय बघा, उलट आपलं शेताला लात आहेत. काय? हे ऊसाचं रान आहे, हे कपाशीचं रान आहे, सोयाबीनचं रान आहे, भुईमुगाचं रान आहे. मग सुबाबळ लावली पाहिजे. 95% शेळी पालक फेल आहेत. तुम्ही कुठे बी जाऊन बघा, 95% पालती झोपल्यात. तुम्ही आमच्या पद्धतीने जर गेला, तुम्ही स्वप्नात सुद्धा फेल जाणार नाही, 1 नया पैसा फेल जाणार नाही.
मग आपल्याला पहिलं काय करावं लागेल, शेतामध्ये सुबाबळ लावावं लागेल. आणि सुबाबळ लावायची नसेल, शेळी पालन हा विषय डोक्यातनं काढून टाकायचा, आणि जगायचं बी डोक्यातनं काढून टाकायचं. इतकं नाजूक काम झालं आहे. आता बघा, आता पलीकडं काय चाललं आहे, घरात पाणी, दुकानात पाणी, शेतात पाणी, हां, आपलं काय चाललं आहे, चिमणीला प्यायला पाणी नाही. निसर्गाचा कोप कसा आहे, प्रदूषणामुळं ऋतुमानात सातत्य नाही. शास्त्र सांगतं आहे पृथ्वी तलावरही आपण भोगतो आहे आणि बघतोय. आपण म्हणतो दुष्काळ आहे, कितवा दुष्काळ आहे जीवनातला, कितीतरी वेळा. विसरबळे पण आहे आपला. ह्या वर्षी म्हणतो आपण काय दुष्काळ पडलो, मग दुष्काळात कसं जगायचं हे तुम्हाला मार्ग सांगणार आहे. मग आपल्याला सुबाबळ लावायची असेल, एका एकरला 3 किलो सुबाबळीचं बी लागतं. आमच्या करमाळ्यात 140 रुपये किलोने मिळतं. तुम्ही जाताना घेऊन जाऊ शकता, कार्ड देऊ तुम्ही साहेबांजवळ त्या दुकानचं, तुम्ही गाडी थांबवून ग्रुपने जाऊ शकता त्या दुकानात. एकरी 3 किलो लागण केलं, फॉर्म्युला लक्षात ठेवा नीट, लागण केल्यापासून 6 महिन्यांनी खाद्य खायला येतं. तिथून पुढे शेळ्या खरेदी करायच्यात आपल्याला. शेळ्या खरेदी करीत असताना ती चुकली कुठं, ही फेल गेली, खाद्य नसताना खरेदी केली. शेळ्या खरेदी करीत असताना मोठी शेळी 2 कार्डाची 4 कार्डाची कोणी फुकट दिली तर घ्यायची नाही, का फिरती असते, पचनक्रिया श्रमावर चालते. तिला बंद केलं पचनक्रिया बिघडते. आपला शेतकरी शेठच्या जागेवर नेऊन बसवला, 5-6 महिन्यात पचनक्रिया बिघडून मरून जाईल. पचनक्रिया महत्व, श्रमावर चालते तिची पचनक्रिया, फिरते शेळी, मोठी शेळीची. म्हणून आपल्याला 3 ते 5 महिने वयोगटातली पिल्लं खरेदी करायची. कसली खरेदी करायची, स्थानिक बाजार जो आहे आपल्या गावचा शेळ्यांचा, तिथलं 3 ते 5 महिने वयोगटातली देशी पिल्लं खरेदी करायची. का खरेदी करायची देशी, 3-5 हजारला बसतं. मेलं तर आपण अभ्यास करतो, कसे नाही मेलं, कसे नाही खराब झालं. अभ्यास महत्त्वाचा आहे, लोकांचं सांगणं आणि आपलं करणं जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणून तुम्हाला हे करणं अत्यंत गरजेचं आहे. 3 ते 5 महिने वयोगटातली देशी पिल्लं खरेदी करायची. जरी तुमचं टार्गेट 50-100 असेल तरीसुद्धा 10 ते 20 पुढे जायचं नाही. शेळीशास्त्र असे, आज जर तुम्ही 1 शेळी खरेदी केली, व्यवस्थापन पक्कं केलं, 4 वर्षात एकीच्या 43 होत्यात, मग कशाला 40 घ्यायच्यात, गती त्याला. म्हणून आपल्याला कमी ह्याच्यात ना चालत. त्याला एक संकरित नर घ्यायचा. का घ्यायचा संकरित नर, आपण साधी मका पिरली 5 पोती होती, संकरित पिरली 10-15 पोती होती, वजन वाढेल त्याला. आमच्याकडे 8-9 जाती, दुप्पट तिप्पट वजन वाढेल. आपली शेळी इली 1.5 ते 2 किलो करडू भरते, ही शेळी इली 3 ते 6 किलो करडू भरते. म्हणून आपल्याला त्याच वयोगटातला 3-5 महिने वयोगटातला एक नर घ्यायचा. दोन्ही बरोबर लागवडीला येतात. आता तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं राहील, काय की सुबाबळ कशी लावायची. त्याच्यावर पुस्तकं बी काढल्यात आम्ही, 30 रुपयाची पुस्तक येईल. तुमच्या लक्षात राहत नाही म्हणून आम्ही पुस्तक काढलं, तरी मी सांगतो. आणि परत तुम्हाला कोणाला पुस्तक घ्यायचं असलं तर घ्या. 4.5 फुटी पट्टा काढायचा, 4.5-5. आता आपल्याला उद्या लागण करायची, आज पट्टा काढायचा. आज संध्याकाळी पातेल्यात पाणी उकळायला ठेवायचं, पाण्याला पूर्ण खळखळून उकळी फुटल्यानंतर पातेलं जमिनीवर घ्यायचं. लागलीच त्यात हे सुबाबळीचं बी टाकायचं. सकाळपर्यंत तसंच पाण्यात ठेवायचं, सकाळच्याला पाणी ओतून द्यायचं. लाईट फुगतं, लय फुगत नाही, फुगलेलं बी बाजूला काढायचं निवडून. बिगर फुगलेलं वाल्या पोत्यात दडपून ठेवायचं, 1-2-3-4 दिवस फुगत राहतं. दररोज काढलेल्या बियाची दररोज लागण. खुरप्याने खड्डा घ्यायचा, खोली किती, त्या खड्ड्यात 2-3 बी टाकायचं, 2 झाडात 2 फुटाचं अंतर. 10 झाडं सुबाबळीची लावली की 2-4 बिया शिवरीचे टाकायचे, त्याला प्रक्रिया करायची नाही. पुन्हा 10 झाडं सुबाबळीची लावली की 1 लाकूड तुती, तुतीचं. ती 3 झाडं झाली लावून आपली. पुन्हा लिंबई, वडे, बाबळे, पिंपळे, चिंचे, हातगाय, शेवगा, पेरू, नांद्रोक, आंबा, बदाम, जांभळ, ही जी झाडं आहेत आपल्या उपलब्धतेवर त्यांना फाटी द्यायच्यात. आयुर्वेद तयार होतो, झाडामध्ये प्रथिन आहेत. म्हणून आपल्याला प्रथिनासाठी आपण खुराक घालतो. जर आपण वेगवेगळ्या प्रकारचे फाटे दिले, आपली उपलब्ध आहे रानात लावलेली आणि परत आणखी बांधावरची, तर तुमच्या खुराक दिल्यासारखी प्रथिनं होतात. पुन्हा डॉक्टर तयार होतो, आयुर्वेद तयार होतो ना अन्य झाडापासून सगळे. मग काळजी घ्या, कोणाकडे 1-2 शेळ्या असेल तर उद्यापासून चालू करा कार्यक्रम. ही लिंबाचं, वडाचं, बाबळीचं कशाचं फाटं आणून त्याला बांधा. सुरुवातीला तोंड लावणार नाही, सर्व नुसतं बघा, असल्या रानातनं 15 वडाची झाडं लावल्यात, अजून येड्यात निघायचं. त्यामुळे
फळझाड आहे का ती. मग आपल्याला 6 महिन्यांनी सोबाबळ खायला येते. 1.5 ते 2 वर्षाची झाडं झाल्यावर 20 शेळ्याची उरण एका एकरात किती 20. शेळी 12 ते 14 महिने द्वंदा येते. 1, 2, 3 पिल्लं देते. 1.5 प्रमाण पडतं आपल्याला एका एकरात. 3 पिल्लं वर्षाची झाली. साध्या शेळीचं करडू आपण 5-6 महिन्यात 5,000 रुपयाला विकतो. 15,000 एका शेळीचं उत्पन्न झालं. 20 शेळ्या जगल्या. हे झालं हायेस्ट. आपण काय करू, 10,000 एका शेळीचं उत्पन्न धरू आणि 10 शेळ्या जगल्या एका एकरात. 10 गुणिले 10 1 लाख. ऊसाचं होत्यात का कुणाकडे ऊसा असला तर? होत्यात का ऊसाचं? सोयाबीनचं होत्यात का कपाशीचं होत्यात कशाचं होत्यात? हे कमी आकडा धरून होत्याल का? नाही शक्य का? अशक्य आहे ही. सहज शक्य. 10 शेअर्दा पाळल्या तर 1,00,000 रुपये आपण राहणार नाही घेतोय. मग आपण भविष्यात संकरितकडे गेलो, त्याच्याकडे गेलो आपण. 1.5-2 वर्षात पकड बसली धंद्यावर आपल्याला 1-5 माऱ्या घ्यायच्या. 100%ला 100% क्रॉसमुळे आपल्याला संकरितचं चालू होईल. दुप्पट तिप्पट वजन वाढेल. मग हिचं 10,000 धरलं आपण, हिचं 20,000 धरू. 10 शेळ्या जगल्या, 2,00,000 रुपये होऊ शकतात. या थापा नाहीत, ही वास्तव आहे. मग आता ही 1,00,000-2,00,000 रुपये मिळवायला काम किती करायचं? कारण आपला शेतीचा दाम सगळ्या कामाने खाल्ला. आपण काय म्हणतो, कामाला लई पैसे गेले. फटका पाहिजेत आणि टाकायच्यात. सकाळी 8 तास, संध्याकाळी 8 तास 15-20 शेळ्याची वैरण काढायला आणि लेंड्या झाडायला, करंट पाजायला 8 तास. 1.5-2 तास काम करून आपण त्या शेतात हमीने येईल 1,00,000-2,00,000 रुपये घेऊ शकतो. आणि कुणीही काम करू शकतो. आता माझं 70 आहे. हे लहान मोठे आमचे 80-90 घरात आहेत. हे सगळ्या शेळ्यांची 20 भार वैरण मी एकटा काढतो दररोज. आता तुम्हाला सोडलं, निघालो मी कापायला. 3 तास लागतात मला. तुम्ही 2-3 शेळ्याची नाही काढायचा, आम्हाला चालता येत नाही नीट. घरातलं निकामी माणूसही काम करू शकतं. तुमच्या घरात आई वडील कोण आजोबा आजी असतील, त्यांच्या हातात कटर दिला, ती काढू शकतात. त्यांचा दवाखाना बंद झाला. म्हणजे घरातली निकामी माणसं कामाला येतात आणि त्यांचं पुन्हा दुसरं पैसे जाणार, ती बी बंद होतात. हे असे दुहेरी तिहेरी फायदे आहेत. कुणीही काम करू शकतं. कमी कामात हमीचा पैसा. तुमच्या बाकी ह्याला सातत्य आहे का? तुमचा ऊस यंदा 1.5 लाखात झाला, पुढच्या वर्षी होईल का? डाळिंब 2-3 लाखात झालं, पुढच्या वर्षी होईल का? तसं मटणाचं आहे का नाही? सातत्य आहे का नाही? दुष्काळ पडला, सोबाबळीचं झाड जळत नाही. जळली का झाडं सोबाबळीची? नाही. बागा जळत्यात, पिकं जळत्यात. जळलेली बागा, जळलेलं पीक. मुसळधार पाऊस पडला, ती पण येईल का? नाही. सोबाबळी लगेच येतं, ती पण लगेच फोटवा चालू होतो. पेंडवाल तर पाऊस पडू दे. म्हणजे सोबाबळ हा आपला कल्पवृक्ष आहे. लक्षात घ्या, जगायचं असेल तर नीट. आणि तीच आपण रानात येऊ देत नाही. माझे 7 एकरात 2 मुलं शेतीत आहेत, 1 नंबर जीवन जगतात त्यांची दोघांची कुटुंब. कशावर? या शरडा कोंबड्यावर आणि रसोसा. मग आता ती जी 1 एकर आपण सोबाबळ लावली, त्याला नांगरायचं नाही, पाळी घालायचं नाही, खोरपायचं नाही, खत द्यायचं नाही, काहीच करायचं नाही. बघा, ह्या 2-4 बाबी न करता रानातून रुपया तरी निघेल का? निघल. म्हणजे इनडायरेक्ट जमीन पडीक पाडायची, पडकात नाही, लाखांनी रुपये घ्यायच्यात हमीने. होय येईल का? नाही. कमी म्हणतो म्हणून होय म्हणता. रानपडीक पाडून पैसे मिळतात का कुठं? इथं मिळतात का? नाही. इतकी हमी ह्याला. उद्या पिकलं बाजारभाव. कुठल्या देशात राज्यात ऐकलं तुम्ही की तिथं अंडी आणि मटण टाकून भाववाढीसाठी रास्ता रोको केले? ऐकलं कुठं? का विधिमंडळात ठराव मांडावा लागला? बाकीच्याला आहे का नाही? सगळ्याला तर सरासरी 400 रुपये किलो. 4 लाख रुपये टन आहे. कोणता शेतमाल आहे तू? 4 लाख रुपये टन दोनदा पिकते वर्षात ना. पुन्हा प्रतिष्ठेसाठी मरायला लागलो आपण. काय चोवळ लावले रानात? येडे कोंबड्यान शेरडे बंगार आहे. बंगार धंद्यातच पैसा आहे. बंगारवाले दुकानदारला ऐकाना प्रतिष्ठा कशाला म्हणतात? जळकाऊ साखागाव बाग आहेत दार म्हणतो. तेलेची बाग स्टेजवर सत्कार होतो. ह्या प्रतिष्ठेसाठी मरायला. आणि खरं मला राग येईल बोलण्याचा, खरं जर वाटोळं केलं असेल घरादाराचं तुम्ही तुरणाही नाही केलं. बाहेर जायचं, कट्ट्यावर बसून कुठल्या तरी 4 गा पाय काय घ्यायचं, नाही बापाल नाही लावायचं. त्यांना डाळिंब 5 लाखात झालं, त्यांचं एवढं झालं, ह्यांचं तेवढं झालं, त्या दर्शीने 20 लिटर दूध दिलं. काढून टाका डोक्यात, नाही येडं व्हा आणि ह्या धंद्याकडे वळा.
सगळ्यात अतिमहत्त्वाचा प्रश्न म्हणजे ह्याला शेतात जाऊन राहावं लागतं. तुम्ही राहणार राहता का? शेतात जाऊन राहावं लागतं म्हणजे काय आहे, तो उद्योग लगेच चालू होतो. बघा, आपल्या बांधाला वड्याला शेळ्यासारख्यात गुंठाभर जमीन नाही, त्या माणसाला त्यांचे पैसे बँकेत येत चालल्यात बँकेकडे, आपल्या घरातनं बँका निघाणार. हा विरोधाभास असं आहे का नाही? व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढील व्हिडिओ पण लवकरच येणार आहे, पण त्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.